हेलो फ्रेंड्स, आज सुरुवात करूयात आपल्या मियोसिस या टॉपिकला। लास्ट टू लेक्चर्स पर्यंत आपण मायटोसिस पर्यंत आलेलो होतो। मायटोसिसचे डिटेल्स आपण बघितले, व्हाट इज मायटोसिस, डिटेल प्रोसेस ऑफ मायटोसिस, प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज आणि साइटोकायनेसिस। ठीक आहे ना? तर कॅरिओकायनेसिस, साइटोकायनेसिस दोन्ही इव्हेंट्स आपण बघितले, कुठल्या सेलमध्ये मायटोसिस होणार हे सुद्धा आपण बघितलं। ठीक आहे ना? नंतर कुठल्या सेल्समध्ये, आठवतंय तुम्हाला कुठल्या सेलमध्ये मायटोसिस झालाय? अॅनिमलच्या केसमध्ये बॉडी सेल्समध्ये नॉर्मली काय होणार, मायटोसिस होणार। पर्पज काय असणार? एकतर रिपेअर, सेलचं रिपेअरिंग करणे किंवा टिश्यू रिपेअरिंग करणे, ठीक आहे, बॉडी ग्रोथ करणे। रिप्रोडक्टिव्ह सेलच्या केसमध्ये जेव्हा त्यांचं रिडक्शन होणार तर मल्टिप्लिकेशन करणे, इक्वेशनल डिव्हिजन म्हणतो आपण त्याला। ठीक आहे? प्लांटच्या केसमध्ये बोथ हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड बोथ सेल्स वेअर अंडरगोईंग मायटोसिस, दोन्ही सेलमध्ये मायटोसिस झालं, हॅप्लॉइड एज वेल एज डिप्लॉइड। आता हॅप्लॉइड डिप्लॉइड या सगळ्या टर्म्स तुम्हाला क्लिअर असणं गरजेचं आहे। तरी सुद्धा एक वेळा, व्हॉट इज हॅप्लॉइड? इट इज अ कम्प्लीट सेट ऑफ क्रोमोझोम, आय मीन टोटल नंबर ऑफ जीन्स प्रेझेंट इन अ वन सेट ऑफ क्रोमोझोम। त्याला आपल्यामध्ये 46 क्रोमोझोम आहे, तर त्याला 23 पेअर मध्ये जर आपण डिवाइड केलं तर 23 चा एक सेट बनणार आणि दुसऱ्या 23 क्रोमोझोमचा दुसरा सेट बनणार। तर 23 क्रोमोझोमचा एक जो सेट आहे त्याला तुम्ही हॅप्लॉइड म्हणायचे आणि दोन्ही जर सेट एकत्र असतील तर त्याला तुम्ही डिप्लॉइड म्हणायचे। क्लिअर आहे? ओके, हे झालं आपल्या मायटोसिस बद्दल। आता मायटोसिस का होतं हे आपल्याला कळलं, मग मियोसिस हे सेलमध्ये का होणार, हा जो इनडायरेक्ट टाइप ऑफ सेल डिव्हिजन आहे हा का होईल ते सुद्धा आपण बघणं गरजेचं आहे। का मियोसिस होणार? सी, उदाहरण, डेफिनेशन, टर्म कोणी दिली, कुणा वेगवेगळ्या प्लांट मध्ये किंवा एनिमल्स मध्ये कुठल्या टाइपचं मियोसिस होतं, त्याचे फेजेस काय, ते सगळं आपण बघू। परंतु मियोसिस का होणार? सी, सपोज बॉडी सेल, आपली बॉडी सेल किंवा त्याला सोमॅटिक सेल म्हणतो आपण, बरोबर की नाही? बॉडी और सोमॅटिक सेल, याचं नॉर्मल नेचर काय असतं? येस, व्हॉट इज द नेचर? इट इज 2M। क्लिअर आहे? समजा आता सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट दोन्ही एकत्र येणार, आपण लिहून घेऊ। मेल गॅमेट न लिहिता आपण डायरेक्ट काय लिहू, ह्युमनच्या केसमध्ये, ह्युमनच्या केसमध्ये आपल्याला डायरेक्टली जर बघायचं झालं तर आपण काय लिहिणार, स्पर्म लिहिणार। ठीक आहे? स्पर्म इज अ मेल गॅमेट आणि एग इज अ फिमेल गॅमेट। इथपर्यंत क्लिअर मी काय बोलतोय? कारण सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये स्पर्म आणि एग एकत्र येणार, यांच्यामध्ये काय होणार, फ्युजन होणार, मिक्सिंग होणार यांचं, आणि यांच्यापासून आता जो प्रोडक्ट तयार होणार होता दॅट प्रोडक्ट विल बी युअर झायगोट। बरोबर की नाही? कन्सिडर करा की बॉडी सेल्स पासून हे स्पर्म तयार झाले आणि एग तयार झाले आणि त्यांचंही नेचर, समजा त्यांच्यामध्ये रिडक्शन डिव्हिजन झालं नाही, मायटोसिसच झालं, मायटोसिस झालं म्हणजे स्पर्म सुद्धा कसे राहणार, 2N राहणार। ठीक आहे? एक सुद्धा कसे राहणार, हे 2Ns राहतील। म्हणजे झायगोट यांचं जेव्हा फ्युजन होणार तर झायगोटचा नेचर काय होणार, 4N। यू कॅन अंडरस्टँड? ओरिजिनल बॉडीचं तुमच्या नेचर प्लॉइडी लेवल, हे 2N सिंगल N याला तुम्ही काय म्हणायचं, प्लॉइडी। आता प्लॉइडी लेवल ही बॉडी सेलची 2N होती आणि आता ही झायगोट, झायगोट इज द फर्स्ट सेल ऑफ लाईफ, इट इज फर्स्ट सेल ऑफ लाईफ। आणि या झायगोट पासूनच, सरळ सरळ भाषेमध्ये मी लिहितोय तुम्हाला समजण्यासाठी म्हणून, झायगोट नंतर काय तुमचा एम्ब्रायो तयार होईल, एम्ब्रायो नंतर फिटस तयार होईल, मी सरळ सरळ इथे लिहितोय बेबी तयार होणार, बेबी। या बेबीचं नेचर काय असणार इथे, 4N असणार। समजलं? मग आता मला सांगा, जर ओरिजिनल नेचर 2N होतं, ही झाली एक पेरेंटल सेल, ही झाली डॉटर, ही जर त्यांची डॉटर झाली, बेबी तयार झाली, त्यांच्यामध्ये 4N कंटेंट आहेत, इकडे 2N कंटेंट आहेत, म्हणजे प्लॉइडी लेवल ही डबल झाली, क्रोमोझोमचे कंटेंट डबल झाले, डीएनएचे कंटेंट डबल झाले। आणि एक सिंपल गोष्ट तुम्हाला माहितीये, इव्हन अस ऍट अ सिंगल प्लेस इन केस ऑफ युअर न्यूक्लियोटाइड बेसेस, त्याच्यामध्ये एका बेसच्या सिक्वेन्स मध्ये जरी गडबड झाली त्याला आपण म्युटेशन म्हणतो, चेंज इन द न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स इज म्युटेशन। आणि म्युटेशन झालं म्हणजेच काय, तुम्हाला क्रोमोझोमल डिसऑर्डर झाली, जेनेटिक डिसऑर्डर झाली। ठीक आहे ना? म्हणजे ही पॉसिबिलिटी आहे का, हे असं होऊ शकेल का, हे असं होऊ शकणार नाही। मग या बॉडीचं ओरिजिनल नेचर मेंटेन ठेवणे त्यालाच म्हणतो आपण रिस्टोरेशन ऑफ प्लॉइडी लेवल। प्लॉइडी किती आहे, 2N। रिस्टोर करणे म्हणजे काय, टिकवून ठेवणे, सेम टिकवणे। कॉम्प्युटरच्या लँग्वेज मध्ये तुम्हाला कळेल, जर एखादी फाईल तुम्ही डिलीट केली त्याला तुम्ही परत रिसायकल बिन मधून रिस्टोर करता, म्हणजे ती फाईल तिकडे पडून होती, सेम फाईल आता इकडे आली, म्हणजे त्याच्या नेचर मध्ये काही चेंज झाला होता का, नो। त्याच्या कंटेंट मध्ये काही चेंज झाला होता का, नो। फक्त त्याला काय म्हटलं आपण, रिस्टोर करणे। तर आपल्याला काय रिस्टोर करायचं आहे, युअर प्लॉइडी लेवल ऑफ बॉडी ही तुम्हाला रिस्टोर करायची। दॅट इज वाय, वेल दॅट इज वाय युअर एग अँड युअर स्पर्म
इट नीड्स टू बी सिंगल एन आणि हे सिंगल एन ज्या प्रोसेसने तयार होणार 2n पासून सिंगल एन तयार होणे या प्रोसेसलाच आपण काय म्हणणार मियोसिस म्हणणार आणि मियोसिस मध्ये पहिली डिव्हिजन जी होईल ती डिव्हिजन असणार तुमची रिडक्शन डिव्हिजन आणि त्याच्यानंतर इक्वेशनल डिव्हिजन होणार पण मियोसिस मध्ये काय झालंय डिप्लॉइड मदर सेल अंडर गो मियोसिस टू फॉर्म हॅप्लॉइड डॉटर सेल्स आणि याच प्रोसेसला तुम्ही मियोसिस म्हणताय आता कन्सिडर करा हे 4n न होतं आता हे किती होणार 2n होणार आणि ह्या बेबीची बॉडी लेवल प्लॉइडी लेवल काय असणार 2n असणार म्हणजेच इन शॉर्ट फॉर रिस्टोरेशन ऑफ द प्लॉइडी लेवल ऑफ दॅट इंडिव्हिज्युअल ऑर दॅट ऑर्गॅनिझम मियोसिस टेक्स प्लेस इन द ऑर्गॅनिझम्स तुम्हाला कळालेलं असावं असं अपेक्षित आहे ठीक आहे चलो आगे वाढते फिर मियोसिस एक्झॅक्टली आता ही टर्म दिली कोणी द टर्म वॉज गिव्हन बाय फार्मर अँड मूर जसं आपण मायटोसिसच्या केसमध्ये बोललो होतो जर मायटोसिस तुम्हाला वेल काय म्हणू शकतो आपण मेटाफेज मध्ये की मॉर्फॉलॉजी ऑफ क्रोमोझोम कॅन बी स्टडीड वेल ठीक आहे जसं एनाफेज मध्ये युअर शेप ऑफ द क्रोमोझोम कॅन बी स्टडीड सिमिलरली वेगवेगळ्या इंडिव्हिज्युअल्स मध्ये जर मियोसिस स्टडी करायचं असेल तर वेगवेगळ्या डेव्हलपमेंटच्या स्टेजेस लागणार त्या स्टेजेस कुठल्या असतील इन केस ऑफ एंजियोस्पर्म्स एंजियोस्पर्मच्या केसमध्ये आपण बोलू एंजियोस्पर्म कुठली स्टेज बर्ड स्टेज इज बेस्ट स्टेज फॉर स्टडी ऑफ मियोसिस आता बर्ड स्टेज पण कुणाची अशी तुम्हाला प्रोसेस लागणार आय मीन असं काय म्हणू आपण त्याला ऑर्गन लागणार की ज्या ठिकाणी आता रिडक्शन डिव्हिजन होणार आणि अशा ऑर्गन कोणते असणार यांच्यामध्ये दोन ऑर्गन असतील एक तर असणार अँथर आणि दुसरा असणार फिमेलच्या केसमध्ये असणार ओव्ह्युल तर ओव्हिल आणि अँथर कुठल्या स्टेज मध्ये बर्ड स्टेज मध्ये एंजियोस्पर्म मध्ये मियोसिस कॅन बी वेल स्टडीड ठीक आहे ओके मियोसिस मध्ये डेफिनेशन चला लिहून घेऊ आपण डेफिनेशन रिडक्शन ऑफ सिंपल भाषेमध्ये लिहू आपण रिडक्शन ऑफ डिप्लॉइड म्हणजेच 2n मदर सेल कशाला म्हणतो आपण ज्याच्यापासून डॉटर्स तयार होतील म्हणून मदर सेल म्हटलो वेल रिडक्शन ऑफ डिप्लॉइड मदर सेल इन टू फोर हॅप्लॉइड डॉटर सेल्स इज कॉल्ड मियोसिस त्याला तुम्ही काय म्हणायचे मियोसिस म्हणायचे मियोसिस एका स्टेप मध्ये नाही होणार आहे याला आपण फॉर सेक ऑफ अंडरस्टँडिंग ऑफ फॉर सेक ऑफ स्टडी वी विल डिवाइड इट इन टू टू पार्ट मियोसिस वन अँड मियोसिस टू मियोसिस वन त्याला रिडक्शन डिव्हिजन आपण म्हणणार आणि मियोसिस टू ला इक्वेशनल डिव्हिजन किंवा सिम्पली माइटोटिक डिव्हिजन आपण म्हणणार ठीक आहे वेल आता अशा सेल्स ह्या डिप्लॉइड सेल बोललो आपण अशा सेल्स ज्या ज्यांच्यामध्ये मियोसिस होत आहे तर त्या सेलला तुम्ही काय म्हणायचे सिम्पली दिस सेल्स विल बी टर्म्ड एज मियोसाइट्स अशा सेल्स की ज्या विच विल अंडर गो मियोसिस ज्यांच्यामध्ये मियोसिस होणार आहे त्या सेलला तुम्ही मियोसाइट्स म्हणायचे क्लिअर झालंय ठीक आहे आपले डेफिनेशन क्लिअर आहे मियोसिस का व्हायचे ते तुम्हाला कळालंय मग आता मला एक सांगा पर्टिक्युलरली मियोसिस कोणत्या सेल मध्ये होणार तर मियोसिस विल टेक प्लेस इन रिप्रोडक्टिव्ह सेल्स इट विल टेक प्लेस इन रिप्रोडक्टिव्ह सेल का कारण त्याच्यापासून त्यांना काय तयार करायचे आहेत दे हॅव टू प्रोड्यूस गॅमेट्स टू रिस्टोअर द प्लॉइडी लेवल ऑफ दॅट ऑर्गॅनिझम क्लिअर इथपर्यंत सगळे हे कॉन्सेप्ट क्लिअर असतील ठीक आहे ना मग मियोसिस मध्ये स्पेशल इव्हेंट्स कुठले होणार काय स्पेशल इव्हेंट्स हे मियोसिस मध्ये असतील जे की मायटोसिस मध्ये नाही आहेत ठीक आहे ना तर मियोसिस मध्ये स्पेशल इव्हेंट्स आपण लिहू स्पेशल इव्हेंट्स इन किंवा काय काय बदल असतील काय डिफरन्सेस असतील मायटोसिस आणि मियोसिस मध्ये तर मी याला हेडिंग देतोय स्पेशल इव्हेंट्स काय होणार याच्यामध्ये व्हेरी स्पेशल इव्हेंट विल बी युअर क्रॉसिंग ओव्हर और त्याला सिंपल लँग्वेज मध्ये आपण बोलू शकतो रिकॉम्बिनेशन बिटवीन होमोलॉगस क्रोमोझोम रिकॉम्बिनेशन आणि रिकॉम्बिनेशन होणार म्हणजे इट विल बी रिस्पॉन्सिबल फॉर जेनेटिक व्हेरिएशन ठीक आहे चला आपण पुढे जाऊ तसं सगळ्या गोष्टी क्लिअर होतील मियोसिस मध्ये ज्या हॅप्लॉइड सेल ज्या तयार होतात तर त्या एकमेकांपासून थोड्या थोड्या त्यांच्यामध्ये डिफरन्स असणार मदर सेल मध्ये डिफरन्स आहे आणि हॅप्लॉइड सेल मध्ये सुद्धा डिफरन्स असणार आहे ठीक आहे ना कारण त्यांची प्लॉइडी लेवल चेंज झाली असणार आणि क्रॉसिंग ओव्हर झाल्यामुळे जीन्सचा एक्सचेंज होणार आणि त्याच्यामुळे कॅरेक्टर त्यांचे सुद्धा चेंज होणार ठीक आहे मग हा एक स्पेशल इव्हेंट असणार आहे अजून यांच्यामध्ये काय होणार आहे एक सायनॅप्स फॉर्मेशन बघू आपण याला फक्त तुम्हाला मियोसिस मध्ये आपण काय काय स्टडी करणार ती इथे क्लिअर होऊन जाईल सायनॅप्स फॉर्मेशन म्हणजे बायव्हॅलेंट आणि टेट्रॅल फॉर्मेशन जे झायगोटिन स्टेज मध्ये होणार ठीक ओके
अजून काय होणार, दोन फेजेस मध्ये मियोसिस होणार, मियोसिस वन अँड मियोसिस टू, अशा दोन इव्हेंट्स मध्ये होणार. मायटोसिस आणि मियोसिस यांच्यापैकी आय मीन यांच्यामधला एक अजून डिफरन्स काय की प्रोफेज वन, प्रोफेज वन ना म्हणतो आपण म्हणू प्रोफेज, प्रोफेज वन असली चला मियोसिस बघतोय ना, प्रोफेज वन ऑफ मियोसिस इज लॉंगर दॅन मायटोटिक ऑर मियोटिक प्रोफेज टू. मायटोसिस मध्ये सुद्धा प्रोफेज असणार, मियोसिस टू मध्ये सुद्धा प्रोफेज असणार, तर मियोसिसचा प्रोफेज टू पेक्षा ठीक आहे आणि मायटोसिसच्या प्रोफेज पेक्षा मियोसिस वन चा प्रोफेज वन इट हॅज टू बी लॉंगर. नंतर सेकंड काय म्हणू शकतो आपण, यस फेज, यस फेज ऑफ मियोसिस इज लॉंगर. यस फेज मध्ये काय झालं होतं आठवा, यस फेज ऑफ मायटोसिस काय झालं होतं त्याच्यामध्ये, देर वॉज अ डीएनए रेप्लिकेशन, देर वॉज डीएनए रेप्लिकेशन. ओके मग हा लॉंगर असणार आहे. नंतर एक स्पेशल इव्हेंट परत तुम्हाला मियोसिस मध्ये दिसणार, दॅट इज युअर इंटरकायनेसिस. आता इंटरकायनेसिस कशाला म्हणायचं, फेज इन बिटवीन मियोसिस वन अँड मियोसिस टू, लिहून टाकतोय मी, फेज इन बिटवीन मियोसिस वन अँड मियोसिस टू, त्याला इंटरकायनेसिस म्हणायचं. आता या इंटरकायनेसिस का म्हणायचं, कारण या इंटरकायनेसिस मध्ये देर इज अ नो यस फेज, यांच्यामध्ये यस फेज रिमेन्स ऍबसेंट, कुणामध्ये इंटरकायनेसिस मध्ये, अँड नो डीएनए डुप्लिकेशन टेक प्लेस, यांच्यामध्ये डीएनए सुद्धा डुप्लिकेट होत नाही. मायटोसिस आणि मियोसिस यांच्यामधला अजून एक इम्पॉर्टंट डिफरन्स असा आहे की मियोसिस मध्ये, इन मियोसिस टू टाइम्स डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस, जे की मायटोसिस मध्ये एकाच वेळी झालं होतं, बरोबर आहे, परंतु डीएनए चे रिप्लिकेशन हे एकाच वेळा होणार, अँड वन टाइम ऑर सिंगल, किंवा असं लिहू आपण, डीएनए डुप्लिकेट ऑर रेप्लिकेट ओनली वन्स, परंतु न्यूक्लियस किती वेळा डिवाइड झाला, दोन वेळा डिवाइड झाला. हे स्पेशल इव्हेंट याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतील. आता आपण बोललो की झायगोटिक मियोसिस काय आहे, वेल लेट मी सी एक मिनिट, ठीक आहे. आता हे जे मियोसिसचे प्रकार असतील, तर मियोसिसचे प्रकार सुद्धा हे वेगवेगळे असणार, बरोबर आहे. आता वेगवेगळे प्रकार म्हणजे कुठले प्रकार असतील, क्लियर. समजा कन्सिडर करा अल्गे, अल्गेमध्ये सुद्धा मियोसिस होणार, कुठल्या त्याचा जो टाईप असणार आहे त्या टाईपला तुम्ही काय म्हणणार, अल्गेमध्ये स्पेशल टाइप ऑफ मियोसिस इज टर्म्ड ऍज झायगोटिक मियोसिस. जनरली मियोसिस झालेल्या सेल ह्या झायगोट तयार करतात, मग झायगोट मध्ये जर मियोसिस झाला तर काय उपयोग झाला का, नाही, देयर इज नो यूज. मग झायगोटिक मियोसिस ही स्पेशल केस तुम्हाला सापडेल अल्गेच्या केसमध्ये, अल्गेमध्ये. नंतर ब्रायोफाइट्स घ्या, ब्रायोफायटा किंवा ब्रायोफाइट्स म्हणू आपण, ब्रायोफाइट्स, देन युअर टेरिडोफाइट, ओके टेरिडोफाइट, नंतर जिम्नोस्पर्म्स, यांच्यामध्ये प्लांट किंगडम मध्ये तुम्ही शिकलेला आहात, यांच्यामध्ये काय होणार, यांच्यामध्ये स्पोअर मदर सेल जी असणार, स्पोअर मदर सेल, त्याला शॉर्ट मध्ये मी लिहितो इथे SMC, स्पोअर मदर सेल, यांच्यामध्ये काय होणार, दे विल अंडर गो मियोसिस टू फॉर्म, काय तयार होईल, स्पोअर मदर सेल पासून काय तयार होणार, हेप्लॉइड स्ट्रक्चर, पण त्या हेप्लॉइड स्ट्रक्चरला तुम्ही काय म्हणणार, स्पोर्स. या टाइपचे मियोसिस कोणामध्ये सापडणार तुम्हाला, ब्रायफाइट, स्टेरोफाइट, जिम्नोस्पर्म मध्ये, एंजियोस्पर्म्स मध्ये, तुम्हाला माहितीच आहे 12th टॉपिक आहे खरं तर, त्यांच्यामध्ये मध्ये सुद्धा पोलन ग्रेन किंवा एग्स हे तयार होतात, ते मियोसिसने तयार होतात. नंतर अजून एक स्पेशल केस आपण घेऊ, फंगसची, फंगसच्या केसमध्ये बोलायचं जर झालं तर इन केस ऑफ फंगस अगेन न्यू टाइप ऑफ मियोसिस कॅन बी सीन अँड दॅट इज टर्म्ड ऍज ब्रॅकी मियोसिस. कुठला टाईप झाला, ब्रॅकी मियोसिस. नॉर्मली सी, आता अगोदर आपण समजून घेऊ काय, दिस इज युअर, आपण सांगितलं मियोसिस टेक्स प्लेस इन डिप्लॉइड सेल, ठीक आहे, या डिप्लॉइड सेल मधून त्यांची प्लॉइडी लेवल अगोदर रिड्यूस होणार, म्हणजे NN सेल्स तयार होतील, तर या डिव्हिजनला तुम्ही काय म्हणणार होते, रिडक्शन डिव्हिजन, ठीक आहे, रिडक्शन डिव्हिजन म्हणा, किंवा त्यालाच तुम्ही म्हणणार इथे मियोसिस वन, क्लिअर आहे. आता मियोसिस झालं की डिप्लॉइड मदर सेल झाली, यांच्यापासून परत आता सेल्स तयार होतील, पण त्यांचं नेचर कसं असणार आहे, सिंगल N, म्हणजेच हॅप्लॉइड नेचर त्यांचं असणार, म्हणजे चार डॉटर सेल्स, इथे लिहून टाकू आपण
हे डॉक्टर सेल्स तयार झाले बरोबर आहे. मग इथे मला सांगा ही जी डिव्हिजन आहे या डिव्हिजनला तुम्ही आपण इथे नाव काय देणार जरा. वी विल कॉल दिस डिव्हिजन ऍज इक्वेशनल डिव्हिजन ऑर सिंपली इट इज अ मायटोसिस. इक्वेशनल डिव्हिजन म्हणा किंवा मायटोसिस म्हणा कळाल कळाल तुम्हाला. म्हणजेच हे झालं आपलं नॉर्मल मियोसिस. सॉरी नॉर्मल मियोसिस मध्ये रिडक्शन डिव्हिजन किती झाले वन रिडक्शन डिव्हिजन इज देअर इन केस ऑफ नॉर्मल मियोसिस. क्लियर आहे. परंतु ब्रॅक्युमियोसिस मध्ये देर विल बी डबल रिडक्शन डिव्हिजन. यांच्यामध्ये रिडक्शन डिव्हिजन कसं होणार आहे दोन वेळा होणार आहे दोन टाइम टू टाइम्स. क्लियर. म्हणजे आता एक सेल घेऊ आपण यांच्यापासून दोन सेल्स तयार करून घ्या. ओके या दोन सेल्स तयार झाल्या यांच्यापासून अजून सेल्स तयार होतील. वेल डिफरन्स लक्षात घ्या काय डिफरन्स आहे दोन मधला. हे नॉर्मल मियोसिस झालंय आणि हे ब्रॅक्युमियोसिस झालंय. दिस इज युअर ब्रॅक्युमियोसिस फंगस मध्ये होणार. तर इथे हॅप्लॉइड सेल्स तयार होतील एन 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 एन. तर आपण काय सांगितलं डबल रिडक्शन डिव्हिजन टेक्स प्लेस. डबल रिडक्शन डिव्हिजन जर होतं याच्यामध्ये तर इकडे इकडे काय असणार ही सुद्धा रिडक्शन डिव्हिजन झालं. इथे लिहितोय मी रिडक्शन टू. मग ही याचा नेचर काय असणार टू एन असणार. याचाही नेचर काय असणार टू एन. ऑब्व्हियसली रिडक्शन टू लिहिलं तर या डिव्हिजनला मला काय द्यावं लागेल रिडक्शन वन. मग हे टू एन तयार झाले तर ऑब्व्हियसली कशी सेल असणार आहे फंगस मध्ये पेरेंट सेल जी असणार जी मियोटिक सेल असणार दॅट सेल विल बी युअर टेट्राप्लॉइड सेल. म्हणजे ज्यांच्यामध्ये फोर सेट्स ऑफ क्रोमोझोम विल बी प्रेझेंट फोर एन. फर्स्ट रिडक्शन टू एन टू एन. मग सेकंड रिडक्शन एन एन एन. हा स्पेशल टाइप तुम्हाला फंगस मध्ये बघायला मिळेल. त्याला म्हणतो आपण ब्रॅकिमियोसिस. ठीक आहे. ओके जस्ट अ मिनिट जस्ट अ मोमेंट. हा ओके इथपर्यंत तुम्हाला मियोसिसचे वेगवेगळे टाइप्स. आता ह्याच मियोसिसच्या टाइपला जर करायचं ठरलं तर आपण काय म्हणू शकतो झायगोटिक मियोसिस स्पोरिक मियोसिस गॅमेटिक मियोसिस. चला लिहूनच टाकू आपण टाइप्स ऑफ मियोसिस जे आपण ऑलरेडी डिस्कस केलं फक्त टाइप्सच्या हेडिंग खाली आपण त्याला मेन्शन करू. टाइप्स ऑफ मियोसिस कुठल्या टाइप्स आहेत मग एक असणार तीन टाइप मध्ये आपण डिवाइड करू. याला अल्गेमध्ये जसं दाखवलं त्यांनी कुठला मियोसिस होता झायगोटिक मियोसिस बरोबर की नाही. नंतर ग्रायफाइट एंजियोस्पर्म आणि टेरिडोफाइट्स यांच्यामध्ये कुठल्या टाइपचा बघितला आपण स्पोर मदर सेल मध्ये त्याला म्हणायचा तुम्ही स्पोरिक मियोसिस. आणि एंजियोस्पर्म्स मध्ये किंवा अॅनिमल्स मध्ये कुठल्या टाइपचा मियोसिस असणार तर गॅमेटिक मियोसिस. गॅमेटिक मियोसिसचा मिनिंग काय झालं की असे मियोसिस प्रोसेस की ज्यांच्यामध्ये गॅमेट तयार होतील त्याला गॅमेटिक मियोसिस म्हणा. ज्यांच्यामध्ये स्पोर तयार होत आहेत त्यांच्यामध्ये त्याला स्पोरिक मियोसिस म्हणा. आणि ज्यांच्यामध्ये झायगोट अंडरगो मियोसिस झायगोटचा मियोसिस होतो त्याला झायगोटिक मियोसिस म्हणा. ठीक आहे. आता क्रोमोझोमची जी संख्या आहे मियोसिस वन आणि मियोसिस टू त्यांच्यामध्ये क्रोमोझोमचं सेपरेशन एक तर न्युमरिकल सेपरेशन आणि स्ट्रक्चरल सेपरेशन हे दोन प्रकार झाले. न्युमरिकल म्हणजे काय काउंट चौदा द्या त्याची जिथे गरज पडेल तिथे आपण बघू. तर हे झाले टाइप्स ऑफ मियोसिस. वेल आता या मियोसिस मध्ये अजून एक गोष्ट आपल्याला बघायची की मियोसिस प्रोसेस कुठल्या कुठल्या स्टेजेस मध्ये होणार. आपण इथे लिहू मियोसिस. सिमिलर टू मायटोसिस मियोसिस मध्ये सुद्धा दोन स्टेजेस असणार आपल्या. पहिली असणार कॅरिओकायनेसिस आणि दुसरी असणार युअर सायटोकायनेसिस. ठीक आहे. कॅरिओकायनेसिस अँड सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस दोन फेजेस मध्ये आपण डिवाइड करू. एक तर मियोसिस वन दुसरी तुमची मियोसिस टू. उलटही केलं तरी चालेल काही अडचण नाहीये कारण मियोसिसला मियोसिस वन मियोसिस टू करा आणि त्याला कॅरिओकायनेसिस सायटोकायनेसिस करा. ओके जस्ट अ मिनिट फोन येतोय. ठीक आहे. तर मियोसिस वन मियोसिस टू. मियोसिस आता चार फेज मायटोसिसच्या फेज माहिती तुम्हाला प्रोफेज मेटाफेज अनाफेज आणि टेलोफेज. सिमिलरली यांच्यामध्ये प्रोफेज वन प्रोफेज टू मेटाफेज वन मेटाफेज टू या टाइप मध्ये आपण याला डिवाइड करू. तर मी इथे सरळ सरळ असं शॉर्ट मध्ये लिहितोय आता याला याला लिहितोय मी प्रोफेज वन. याला आपण शॉर्ट मध्ये लिहू मेट वन मेटाफेज वन. देन इज युअर अनाफेज वन अँड हियर विल बी टेलोफेज वन. सिमिलरली मियोसिस टू मध्ये सुद्धा प्रोफेज टू मेटाफेज टू अनाफेज टू अँड टेलोफेज टू असं आपल्याला डिवाइड करणार. मग आपण ऑलरेडी सांगितलं की प्रोफेज वन ऑफ मियोसिस वन इट इज द लॉंगेस्ट फेज इन कंपॅरिझन टू प्रोफेज ऑफ मायटोसिस अँड प्रोफेज टू ऑफ मियोसिस. मग याला आपण पाच
फेजेस मध्ये डिवाइड करणार अगेन, तर याचे डिव्हिजन कुठले असतील, पहिला फेज असणार याचा लेप्टोटीन फेज, कोणाचा, प्रोफेज वनचा फेज लेप्टोटीन, दुसरा फेज असणार आहे झायगोटीन, तिसरा असणार क्रॉसिंग ओव्हर होणारा म्हणजे तुमचा पॅचिटीन, पॅकेटीन म्हणा काही म्हणू शकता, वेल नंतर असणार तुमचा डायप्लोटीन, डिप्लोटीन अँड लास्ट फेज ऑफ प्रोफेज वन विल बी डायकायनेसिस. याच्यामध्ये काय काय इव्हेंट्स होतात ते वन बाय वन आपण बघूच. वेल पकियाना फेज वन, टेलोफेज वन, मेटाफेज वन हे तर कॉमन आहे. एक परत एक डिफरन्स, मेटाफेज तुमचा मायटोसिस, मायटोसिसच्या मेटाफेज वन मेटाफेज मध्ये देर वॉज अ सिंगल मेटाफेजिक प्लेट फॉर्मेशन, परंतु यांच्यामध्ये डबल मेटाफेज प्लेट फॉर्मेशन विल बी देयर. ओके, आपण सांगितलं मियोसिस वन आणि मियोसिस टू यांच्यामधली जी फेज असणार आहे, तर मी याला इथे लिहितोय अशी यांच्यामधली, कारण मियोसिस टेलोफेज वन संपलाय, प्रोफेज टू सुरू होणार, तर यांच्यामधली जी स्टेप असणार त्या स्टेपला आपण म्हणणार इंटरकायनेसिस. ऑलरेडी आपण त्याच्याबद्दल बोललेलो आहो, इंटरकायनेसिस अशी फेज असेल की ज्यांच्यामध्ये डीएनएचं डुप्लिकेशन होत नाही, यस फेज हा ऍबसेंट असतो, यस फेज ऍबसेंट आहे म्हणजे डीएनए डुप्लिकेट होणारच नाही, परंतु इंटरकायनेसिस मध्ये सेंट्रिओल हा डुप्लिकेट होणार, सेंट्रिओल काय होणार, डुप्लिकेट होणार. तर हा इंटरकायनेसिस कोणाच्या मध्ये, मियोसिस वन आणि मियोसिस टू यांच्या मध्ये. सायटोकायनेसिस बोलायचं जर झालं तर सायटोकायनेसिसला आपण दोन टाइप मध्ये डिवाइड करू शकतो, एक तर सक्सेसिव्ह टाइप ऑफ सायटोकायनेसिस अँड दुसरा असेल त्यांचा सायमल्टेनियस टाइप, सायमल्टेनियस टाइप. तर सक्सेसिव्ह टाइप जो आहे इट इज ऍडव्हान्स टाइप ऑफ सायटोकायनेसिस इन केस ऑफ मियोसिस. दिस इज हाऊ वन बाय वन आता एक एक याच्यामधले आपण फेजेस कव्हर करू. ओके चलो आगे बढते फिर. मियोसिस वन त्याच्यामधली प्रोफेज वन, हे बघा मायटोसिसचा जो तुम्ही प्रोफेज बघितला त्याच्यामध्ये तुम्हाला इव्हेंट्स माहिती काय 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 इव्हेंट झाले होते, न्यूक्लिओलस हा डिसअपियर झाला, न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपियर झाला, गॉल्गी बॉडी, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे सगळे स्ट्रक्चर डिसअपियर झाले होते. हे फक्त प्रोफेज वनला आपण वेगवेगळ्या फेजेस मध्ये डिवाइड केलं, परंतु तसेच इव्हेंट यांच्यामध्ये सुद्धा होणार, फक्त ऍडिशनल यांच्यामध्ये सायनस फॉर्मेशन, क्रॉसिंग ओव्हर, कायझमा फॉर्मेशन, टर्मिनलायझेशन त्याचं होणार. ठीक आहे, बघू आपण एक. चलो प्रोफेज वन, प्रोफेज वनचा फर्स्ट फेज, फर्स्ट फेज काय सांगितलं आता डिव्हिजन मध्ये आपण बघितलं, फर्स्ट फेज ऑफ प्रोफेज वन इज युअर लेप्टोटीन. लेप्टोटीनचा मिनिंग हा होणार की यांच्यामध्ये क्रोमोझोम्स विल बी इन द फॉर्म ऑफ थ्रेड्स, थ्रेड्सच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असणार. जसं इंटर, कारण हे जे प्रोफेज वन जो सुरू होणार हा कशानंतर सुरू होणार, इंटरफेज नंतर, बरोबर की नाही. मग इंटरफेज मध्ये काय झालं आपण सांगितलं, क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन द इंटरवाइंड फॉर्म किंवा फायब्रस क्रोमॅटिन नेटवर्कच्या स्वरूपात ते प्रेझेंट असतात. मग त्यांची व्हिजिबिलिटी यांच्यामध्ये असणार का, नाही. प्रोफेज मध्ये मेटा मायटोसिसच्या प्रोफेज मध्ये काय झालं होतं, कंडेन्सेशन अँड डिहायड्रेशन हे स्टार्ट झालं होतं. सिमिलरली लेप्टोटीन मध्ये सुद्धा क्रोमोझोम्स आर, थोडं स्पीडने घेऊ आपण, क्रोमोझोम्स आर इलॉंगेटेड, कसे आहेत, इलॉंगेटेड फॉर्म मध्ये, कोणत्या स्वरूपात, इन द फॉर्म ऑफ फायबर्स. ठीक आहे, सेकंड, मग आता यांचं काय होणार, डिहायड्रेशन, कंडेन्सेशन अँड डिहायड्रेशन स्टार्ट, कंडेन्सेशन अँड डिहायड्रेशन ऑफ क्रोमोझोम स्टार्ट का व्हावं लागेल, बिकॉज त्यांची शॉर्पनेस आणि थिकनेस ही वाढवायची आहे. व्हिजिबिलिटी आता मेटाफेज मध्ये आपल्याला दिसणार आहे, तर कंडेन्सेशन आणि डिहायड्रेशन मायटोसिस सारखंच आहे, हे सुद्धा याच्यामध्ये स्टार्ट होणार. ओके, आता सपोज कन्सिडर करा दिस इज युअर न्यूक्लियस, आपण कॅरिओकायनेसिस बघतोय आणि इथे दोन स्ट्रक्चर्स प्रेझेंट होते, या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, दिस स्ट्रक्चर्स आर सेंट्रिओल आणि यांच्यापासून आता हे काय असणार आहे तुमचे फायबर्स, बरोबर आहे, आय मीन सॉरी सॉरी एस्टरेस. ठीक आहे, यांच्यामध्ये काय होईल की क्रोमोझोम आपण सांगितलं कुठल्या स्वरूपात प्रेझेंट आहेत, तर क्रोमोझोम दीज आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ थ्रेड्स, अशा थ्रेडच्या स्वरूपात प्रेझेंट असतील अँड दे विल बी इन द पेरिफेरी ऑफ न्यूक्लियस, म्हणजे ह्या न्यूक्लिअर रिजन मध्ये. आता इनफॅक्ट इथे यांना क्रोमोझोम असणार आहे, सेंट्रोमियर, सेंट्रोमियर यांच्यामध्ये प्रेझेंट असतील, पण दीज आर नॉट व्हिजिबल आणि हे पेअर्ड फॉर्म मध्ये एकमेकांसोबत असतील, फक्त थ्रेड्सच्या स्वरूपात. व्हिजिबिलिटी यांच्यामध्ये खूप कमी असणार, कोणत्या फेज मध्ये, लेप्टोटीन फेज मध्ये. आणि अजून एक इव्हेंट त्यांच्यामध्ये काय होणार की यांचे जे एंड आहेत, दिस एंड्स विल बी अटॅच टू द न्यूक्लिअर लॅमिना ऑफ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. थर्ड लिहून टाकतो मी इथे, एंड्स ऑफ क्रोमोझोम, एंड्स ऑफ क्रोमोझोम्स आर अटॅच टू, इव्हेंट्स लक्षात ठेवायचे, अटॅच टू
न्यूक्लियर लॅमिना ऑफ न्यूक्लियर मेम्ब्रेन. न्यूक्लियर मेम्ब्रेनच्या न्यूक्लियर लॅमिनार आहे अटॅच असणार आणि नॉर्मली क्रोमोझोम्स आर इन देअर बेडेड फॉर्म. क्रोमोझोम्स कोणत्या फॉर्म मध्ये? बेडेड स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम, बेडेड फॉर्म. मीनिंग काय झाला? जेव्हा क्रोमोझोमचं पॅकेज, डीएनएचं पॅकेजिंग होणार, डीएनए जेव्हा पॅकेजिंग होणार, कारण इट इज 2.2 मीटर इन लेंथ, मग त्याचं पॅकेजिंग होणं, त्याचं कॉइलिंग, सुपर कॉइलिंग होणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये हिस्टोन प्रोटीन्सचा वापर होतो. आपण बघितलेलं आहे मायटोसिस मध्ये हिस्टोन प्रोटीन्स आर रिक्वायर्ड, बरोबर. मग ते हिस्टोन प्रोटीन्स मध्ये त्यांचं रॅपिंग होणार आणि ते जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतात त्याला बेडेड स्ट्रक्चर आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल, दिस इज हिस्टोन प्रोटीन, दिस इज हिस्टोन, दिस इज हिस्टोन, अगेन दिस इज हिस्टोन. तर डीएनए येणार, याच्या भोवती असा रॅप होणार, ठीक आहे. इकडे यालाही रॅप करेल, यालाही रॅप करेल, म्हणजेच आता हे बेड्स ऑन स्ट्रिंग असं एक स्ट्रक्चर आहे. या स्वरूपात तुम्हाला एक क्रोमोझोम दिसतील. एक क्रोमोझोम आपण तसा काढून घेऊ की असे बिलियन फॉर्म मध्ये तुम्हाला याच्यामध्ये क्रोमोझोम दिसतील आणि यांचे जे एंड्स असतील तर हे काय करणार, इथे एक लूप लाईक स्ट्रक्चर फॉर्म करणार. आणि लूप लाईक स्ट्रक्चर जेव्हा एंड न्यूक्लियर मेम्ब्रेनच्या लॅमिनाला क्रोमोझोम अटॅच होतील तर त्या स्टेजला तुम्ही या केसमध्ये म्हणणार बुकेट स्टेज किंवा बुकेट स्टेज. कशी तयार झाली? लूप तयार झाला. कशाने तयार झाला? बाय कॉइलिंग ऑफ एंड्स ऑफ क्रोमोझोम विच गेट अटॅच टू द न्यूक्लियर लॅमिना ऑफ न्यूक्लियर मेम्ब्रेन, त्याला बुकेट स्टेज इथे आपण म्हणणार. कोणत्या स्वरूपात पेरिंग झाली आहे की नाही? हो, पेअर स्वरूपात आहेत. पेअर म्हणजे एक्झॅक्ट तुम्हाला दिसत नाही. सेंट्रोमेअर आहे का? सेंट्रोमेअर आहे, बट इट इज इनविजिबल. ही झाली तुमची डेप्टोटिन स्टेज. काय काय सुरू याच्यामध्ये? इलॉंगेटेड फॉर्म मध्ये आहे, कंडेन्सेशन रिहायड्रेशन सुरू झालेलं आहे, क्रोमोझोम न्यूक्लियर लॅमिनाला अटॅच होतात, पेरिफेरी मध्ये प्रेझेंट असतात, हे बुकेट स्टेज यांच्यामध्ये प्रेझेंट असेल आणि क्रोमोझोम आर प्रेझेंट इन देअर बीडेड फॉर्म. हे लिप्टोटीन स्टेज झाली. आणि इथे तर सेंट्रिओल वगैरे आहेच. आता सेंट्रिओला थोडं थोडं मायग्रेट करायला लागेल, बरोबर की नाही? कारण त्याला ऍट द एंड ऑफ प्रोफेज वन मेटाफिजिक प्लेट फॉर्म करण्यासाठी, आय मीन क्रोमोझोम इक्वेटोरियल प्लेट किंवा मेटाफिजिक प्लेट वरती अरेंज करण्यासाठी स्पिंडल फायबर आता तयार करायचे आहे. तर ही झाली तुमची लिप्टोटीन स्टेज. क्लिअर आहे? ओके, दुसरी स्टेज घेऊ आपण. इथे नको, फ्रेश पेज वरती घेऊ. चला, त्या मेटाफेज वन झाला प्लस करावं लागेल. वेल, सेकंड स्टेज. सेकंड स्टेज कुठली आपण सांगितली? झायगोटीन. झायगो म्हणजे पेरिंग, कारण स्पर्म आणि गॅमेट एकत्र येतात, त्यांची पेरिंग होऊन जाते, मिक्सिंग होऊन जाते, दोन स्ट्रक्चर एकत्र येतात, म्हणून त्याला आपण झायगोट म्हटलो होतो. तर आपण लक्षात राहण्यासाठी झायगो म्हटलं की दोन स्ट्रक्चर कंबाईन होणार किंवा जवळ येणार, हे असं आपण लक्षात घेऊ शकतो, राईट. तर झायगोटीन मध्ये काय होणार, याचे इव्हेंट्स लिहून घेऊ आपण. यांच्यामध्ये देअर विल बी सायनॅप्सिस, सिनॅप्स फॉर्मेशन आणि सायनॅप्सिस, बोथ थिंग्स आर डिफरंट. सायनॅप्स फॉर्मेशन हे आपण बघितलं होतं न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन मध्ये, एक न्यूरॉन आणि हा दुसरा न्यूरॉन यांच्यामध्ये डेंड्राइट आणि टिलोडेंड्राइट यांच्यामध्ये जो गॅप भरला होता किंवा गॅप तयार झाला होता, दॅट वॉज कॉल्ड एज सायनॅप्स. पण सिनॅप्सिस म्हणजे काय? इट इज अ पेअरिंग ऑफ क्रोमोझोम, होमोलॉगस क्रोमोझोम. व्हॉट इज सिनॅप्सिस देन? इट इज अ पेअरिंग ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. होमोलॉगस क्रोमोझोम, होमोलॉगस क्रोमोझोम मध्ये पेअरिंग होणे, त्याच प्रोसेसला तुम्ही म्हणायचे सायनॅप्सिस, म्हणजे सायनॅप्स होमोलॉगस क्रोमोझोम आता इथे एकत्र येणार. सेकंड इव्हेंट यांच्यामध्ये काय होणार? फॉर्मेशन ऑफ सायनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. फॉर्मेशन ऑफ सायनॅप्टोनेमल, सिनॅप्टोनेमल काही म्हणू शकता, सायनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. आता हे सायनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स तयार होतं आहे हे कुणीतरी स्टडी केलं असेल ना, तर कोणी केलं? त्यांनी कोणतो मॉन्ट्रोस, ठीक आहे ना, त्यांनी ही स्टडी केलेली आहे, ठीक. त्याची आपल्याला आवश्यकता नाही. फॉर्मेशन ऑफ सायनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स हे झायगोटीन मध्ये होणार. वेल, ठीक आहे, डायरेक्ट आपण त्यांची इव्हेंट काढून घेऊ. सपोज दिस इज अगेन युअर न्यूक्लियस. हळूहळू न्युक्लिअर मेम्ब्रेन हा डिसअपिअर व्हायला सुरुवात झालेली आहे, होते सुद्धा आहे याच्यामध्ये. इथे आपण आपला सेंट्रिओल काढू. हा सेंट्रिओल, या सेंट्रिओल पासून काय निघतात बाहेर? एस्टर रेज रेस, आणि यांच्यापासून आता हे स्पिंडल फायबर्स असे बाजूबाजूला येतील, ठीक आहे. याचं एक स्ट्रक्चर तुम्हाला इथे दिसेल. ही स्टेज बघतोय आपण झायगोटीन. याच्यामध्ये काय होणार? हाय क्रोमोझोम. आता सेंट्रिओल इथे तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. क्रोमॅटिडचं अपिअरन्स याच्यामध्ये होणार. हे क्रोमॅटिड्स आहेत, बरोबर की नाही? हे असे क्रोमोझोम्स एकमेकाच्या जवळ पेअर करतील, म्हणून या स्ट्रक्चरला आता तुम्ही इथे काय म्हणणार? इट विल बी कॉल्ड एज बाय व्हॅलंट, ठीक आहे. या बाय व्हॅलंट पासूनच फ्युचरमध्ये तयार होणार आहे टेट्रॅड. लक्ष द्यायचं, टेट्रॅड या
झायगोटिन स्टेज मध्ये दिसत नाही, फक्त आपण बायोव्हेरिएंटला फ्युचर मध्ये ट्रीटेड बनणार आहे. रिझन बिंग व्हिजिबिलिटी अजूनही त्याची फारशी आपल्याला दिसत नाही. सेंट्रोमेअर प्रेझेंट आहे, शॉर्ट झाले, थिक झाले, हे सगळे इव्हेंट त्याच्यामध्ये झाले. आणि आपण सांगितलं की सायनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स तयार होतो का, कारण हे दोन होमोलॉगस क्रोमोझोम एकमेकाला आता पेअर झाले, म्हणजे यांच्यामध्ये आता सायनॅप्स फॉर्मेशन झालंय. तर यांच्या मध्ये मध्ये असे इथे काय तयार होणार, सायनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स तयार होणार. तेही लिहून टाकू आपण, दिस इज कॉल्ड एज युअर सायनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. सायनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स का, कारण याचं पेअरिंग टिकून राहणं गरजेचं आहे. कारण आता यांच्या याच्यापासून काय होणार तुमचं फ्युचर मध्ये, त्या ठिकाणी क्रॉसिंग ओव्हर व्हायचंय, त्याच्यामुळे हे होमोलॉगस क्रोमोझोम त्यांच्या नॉन सिस्टर क्रोमॅटिड हे जवळ असणं गरजेचं आहे. देयर इज अ सायनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स फॉर्मेशन टेक्स प्लेस इन बिटवीन दिस होमोलॉगस क्रोमोझोम. ठीक आहे, आपण काय बोललो या स्टेज मध्ये, आपण याला बोललो बायव्हॅलंट. ठीक आहे, बायव्हॅलंट म्हणजेच काय, आता याला क्रोमॅटिड दिसणं इथे सुरू झालंय, दोन दोन आपल्याला दिसू शकतात, त्याच्यामुळे आपण याला म्हणू बायव्हॅलंट. टेट्रॅड फॉर्मेशन ही जी स्टेज आहे ही पॅचिटिन स्टेज मध्ये तुम्हाला दिसणार, थर्ड स्टेज मध्ये क्लिअरली, बरोबर आहे. तर हे बायव्हॅलंट फॉर्मेशन यांच्यामध्ये झालंय, क्लिअर. आता इथे न्यूक्लियरस जो असतोय तो आता डिसअपियर होणं सुरुवात झालेला आहे, त्याला काढण्याची आवश्यकता नाही. फक्त मेन इव्हेंट याच्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर सायनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स तयार झालंय, बायव्हॅलंट फॉर्मेशन इज देअर. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला सायनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स दिसतोय. हा सायनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स कशाने बनलेला आहे, इट इज मेड अप ऑफ रायबो न्यूक्लिओ प्रोटीन. रायबो न्यूक्लिओ प्रोटीन, त्याचं नेचर सांगतोय आपण. ठीक आहे, म्हणजेच काय, याच्यामध्ये 5% काय असणार तुमचा आरएनए असणार आणि 95% विल बी युअर प्रोटीन. असं हे सायनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स यांच्यामध्ये फॉर्मेशन होणार. न्यूक्लियस आपण सांगितलंय की न्यूक्लियस स्टार्ट डिसअपिअरिंग. हा न्यूक्लियस समजून घ्या, लिहून घेऊ चला न्यूक्लियोलस. ओके, इथपर्यंत डन. मग कोणते मेन इव्हेंट झाले लक्षात ठेवायचे, की सायनॅप्सिस फॉर्मेशन टेक्स प्लेस इन द झायगोटिन, दॅट इज पेअरिंग ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. या अजूनही यांचं कंडेन्सेशन डिहायड्रेशन सुरूच आहे, यांचं थिकनेस वाढत चालली आहे, पण अजून ते क्लिअरली व्हिजिबल झाले नाही. म्हणून आपण बोललो हे फक्त यांचे बायोव्हॅलंट फॉर्म मध्ये आहेत. सेंट्रल प्रेझेंट आहेत का, हो सेंट्रल आहेत, पण अजून व्हिजिबल फारसे दिसत नाही. सिस्टर क्रोमॅटिड दिसतात का, दिसायला सुरुवात झाली. नेक्स्ट स्टेज बघू आपण, पॅचिटिन फेज, थर्ड फेज. थर्ड फेज इज युअर पॅचिटिन. या फेज मध्ये आता काय होणार आहे, वेल दिस इज अगेन न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसअपियर होतोय, लक्षात घ्यायचं. फक्त आपण आता कम्प्लीट काढतोय, तो फायनली आपण डिसअपियर दाखवून देऊ. आणि इथे तुमचा हा न्यूक्लियोलस, हाही दाखवून देऊ, डिसअपिअरिंग न्यूक्लियोलस. वेल आता काय झालंय की, वेल हा हे तुमचे सेंट्रिओल्स, सेंट्रिओल डिपार्चर चाललेलं आहे, ते एकमेकापासून थोडेसे दूर होत आहेत. हे सेंट्रिओल, हे त्यांचे एस्टर रेस, आणि त्यांच्यामध्ये आता हे फायबर फॉर्मेशन वगैरे इथे तुम्हाला दिसेल. ठीक आहे, हे स्ट्रक्चर एकमेकापासून दूर चाललंय. पॅचिटिन फेज मध्ये कुठले कुठले इव्हेंट होणार, याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होणार, दॅट इज रिकॉम्बिनेशन. मग रिकॉम्बिनेशन नूडल फॉर्मेशन त्यांच्यामध्ये होणार. ठीक आहे, सायनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स अजूनही तसाच राहणार, आणि आता व्हिजिबिलिटी ऑफ क्रोमोझोम विल बी मोअर. म्हणजेच आपण लिहू, क्रोमोझोम्स बिकम व्हिजिबल इन पॅचिटिन फेज. क्रोमोझोम्स बिकम व्हिजिबल अलॉंग विथ देअर सेंट्रोमियर, आणि सेंट्रोमियर सुद्धा आता त्यांना दिसायला लागणार. आता सेंट्रोमियर दिसतो आहे, दॅट मीन्स त्यांच्या सिस्टर क्रोमॅटिड सुद्धा याच्यामध्ये काय होणार, दिसणार अलॉंग विथ देअर सिस्टर क्रोमॅटिड. ते स्ट्रक्चर कसं दिसेल, अगोदर आपल्याला दोनच क्रोमोझोम दिसायचे, आता ते कसे दिसणार, चार क्रोमोझोम दिसणार. थोडेसे कलर्स आपण थिकनेस वाढवून घ्यायचे. आता वेल कन्सिडर करा की हा एक क्रोमोझोम आहे आता, अँड असं स्ट्रक्चर तुम्हाला दिसणार, आणि मध्ये काय प्रेझेंट असणार, सेंट्रोमियर, हे असं स्ट्रक्चर दिसेल. आणि दुसरं स्ट्रक्चर आपण वेगळ्या कलर मध्ये घेऊ आता. वेल हा सेंट्रोमियर, ओके, अशा पद्धतीने आता तुम्हाला इथे क्रोमोझोम दिसायला लागतील. एका क्रोमोझोमला आपण काय करू, वन मिनिट याला पूर्ण फिल करून देऊ, कारण जेव्हा रिकॉम्बिनेशन होईल तेव्हा समजण्यासाठी सोपं असेल. याला कंप्लीट भरून घेऊ आपण. ठीक आहे, आता काय झालं बघा, क्रोमोझोमचा कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे, जेव्हा डुप्लिकेशन होतं तेव्हा ज्यावेळी एका क्रोमोझोमला एक सेंट्रोमियर दिसेल तेव्हा त्याचा काउंट एकच होणार, बरोबर की नाही. आणि ज्या वेळेला सेंट्रोमियर सेपरेट होतील त्यावेळी क्रोमोझोमचा काउंट हा डबल तुम्हाला दिसणार. तर इथे आपण आता असा क्रोमोझोम काढून घेऊ, कारण आपल्याला एक्सचेंज त्यांच्यामध्ये दाखवायचा आहे. ठीक आहे, इकडे सुद्धा यालाही फिलअप करून घेऊ.
वेल हाई फिलअप झालाय म्हणजे तुम्हाला एक्सचेंज समजायला आता काय होईल सोपं होईल ओके समजून घ्यायचं आता कमी अधिक राहू शकेल याच्यामध्ये ठीक आहे आता समजलं तुम्हाला आता मला एक सांगा हे क्रोमोझोम दोन आहेत की चार आहेत दीज आर टू क्रोमोझोम्स व्हाय दीज आर टू क्रोमोझोम बिकॉज सेंट्रोमेर इज द कॉमन हा इथे एकच सेंट्रोमेर तुम्हाला दिसतंय कलर चेंज करून टाकू आपण यांचे वेल यांच्यामध्ये आपल्याला सेंट्रोमेर काय सध्या एक दिसतोय आणि आपण काय काउंट करणार क्रोमोझोमची संख्या कशी काउंट करणार एक सेंट्रोमेरला मग सिस्टर क्रोमेट्री अटॅच असतील काही अडचण नाही मग ही पहिल्या स्टेपमध्ये असेल बरोबर आता नेक्स्ट काय होणार यांच्यामध्ये हीच डायग्राम आपण आता पुढे घेऊ आपण सांगितलं की यांच्यामध्ये कुठले कुठले काय तयार होणार क्रोमोझोम्स बिकम व्हिजिबल सिस्टर क्रोमेटिड अपियर होतात नंतर फॉर्मेशन ऑफ रिकॉम्बिनेशन नोड्यूल यांच्यामध्ये तयार होणार म्हणजे असा रिजन ज्या ठिकाणी क्रॉसिंगवर व्हायचंय त्या ठिकाणी नोड्यूल फॉर्मेशन होणार त्याला म्हणतो आपण रिकॉम्बिनेशन नोड्यूल फॉर्मेशन नंतर सायनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स यांच्यामध्ये अजून आहे का येस सायनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स स्टील एक्झिस्ट इन बिटवीन ठीक आहे यांच्यामध्ये असा एक्झिस्ट असणार आहे सायनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स न्यूक्लियस डिसअपियर होतोय वेल सिस्टर क्रोमेटिड अपियर झाले व्हिजिबल झाले ओके काय सांगायचं तुम्हाला रिकॉम्बिनेशन होईल वेल आता दिस इज एन्झाइम मेडिएटेड प्रोसेस याच्यामध्ये एन्झाइम हा गरजेचा असतो तर एन्झाइम रिकॉम्बिनेस इज रिक्वायर्ड कोणता एन्झाइम आता रिकॉम्बिनेशन करणार तर दॅट एन्झाइम विल बी रिकॉम्बिनेस एन्झाइम क्लिअर आहे ठीक आहे इथपर्यंत आता डन असावं काय होणार क्रॉसिंग ओव्हर होणार आहे क्रॉसिंग ओव्हर टेक्स प्लेस लिहून टाकू आपण क्रॉसिंग ओव्हर टेक्स प्लेस इन बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स त्यांच्यामध्ये काय होणार आता क्रॉसिंग ओव्हर होणार म्हणजे जेनेटिक एक्सचेंज होणार हीच डायग्राम आता आपण खाली घेऊ इथे मी काढतोय त्याला इकडे दाखवून देऊ ठीक आहे अगोदर आपण ग्रीन कलर मध्ये घेतलं होतं त्याला ग्रीनच घेऊ ओके सेकंड वॉस आता रिकॉम्बिनेशन नोड्यूल कशा बनवायचं ओके तर हा सेकंड क्रोमोझोम याची ही सिस्टर क्रोमॅटिड आता ह्या दोन एकमेकांसाठी झाले सिस्टर क्रोमॅटिड परंतु येल्लो आणि ग्रीन ह्या एकमेकांसाठी ह्या ज्या दोन क्रॉस दाखवतोय मी इथे ते याला काय म्हणणार तुम्ही नॉन सिस्टर क्रोमॅटिड लक्षात घ्या आपण फक्त समजून घेण्यासाठी स्ट्रक्चर असं काढतोय मला एक मिनिट त्याला ठीक करून घेऊ द्या म्हणजे अजून समजायला आपल्याला सोपं होईल ठीक आहे कारण एक्सचेंज झालेला पार्ट दिसणं गरजेचं आहे आता असं समजून घ्या या पार्ट मध्ये त्यांचा एक्सचेंज होणार आहे जस्ट अ मिनिट ओके हा हे समजून घ्या आता हे थोडस ठीक आहे आहे ह्या सिस्टर नॉन सिस्टर क्रोमॅटिड ह्या सिस्टर क्रोमॅटिड आणि येलो काय दिसणार तुम्हाला नॉन सिस्टर क्रोमॅटिड आता हा जो पार्ट तुम्हाला इथे दिसतोय वेल हा पार्ट जो दिसतोय तर या ठिकाणी तुमचं काय तयार झालेलं आहे रिकॉम्बिनेशन नोड्यूल काय तयार झालंय रिकॉम्बिनेशन नोड्यूल आता समजण्यासाठी म्हणून आपण एकच पार्ट घेतला एकाच ठिकाणी तयार होईल का नाही कारण लिंकेज हा कॉन्सेप्ट तुम्हाला समजणं गरजेचं आहे जाऊ दे लिंकेजची गरज नाहीये मग हे इथे येऊ शकतं दोन तीन ठिकाणी सुद्धा हे रिकॉम्बिनेशन नोड्यूल तयार होऊ शकतात फॉर एक्झाम्पल काय सपोज हे लेंदी घेऊ आपण आणि हा दुसरा एक क्रोमोझोम घेऊ हा तर हा असा याच्या भोवती रिकॉम्बिनेशन नोड्यूल तयार करू शकतो बघा इथे रिकॉम्बिनेशन नोड्यूल तयार झालाय इथे रिकॉम्बिनेशन नोड्यूल तयार झालाय सांगण्याचा मुद्दा लक्षात आलाय रिकॉम्बिनेशन नोड्यूल हे वेगवेगळ्या ठिकाणी तयार होऊ शकतं एकापेक्षा जास्तही असू शकतात आणि एन्झाइम कुठला असणार आहे एन्झाइम रिकॉम्बिनेज असणार आहे आता आपण एकच इथे दाखवू समजण्यासाठी आपल्याला सोपं होईल वेल आपण सांगितलंय की या प्रोसेस मध्ये आता क्रॉसिंग ओव्हर होणार कुठे होणार इन बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड ओहो या नॉन सिस्टर क्रोमॅटिड मध्ये आता देअर विल बी एक्सचेंज ऑफ क्रोमोझोम्स तर नेक्स्ट डायग्राम मध्ये कसं घ्यावं लागेल आपल्याला पुढे जाऊ आपण असं समजून घ्या की आता तुमची काय होतीये रिकॉम्बिनेशन झालेलं आहे तर क्रोमोझोमची कंडिशन काय असणार
हा एक क्रोमोजोम आपण काढला होता, ही एक क्रोमॅटिड, दिस वन अँड दिस वन, दुसरा एक क्रोमोजोम, येलो कलर होता, सॉरी येलो कलर, याला मी सेपरेट करतोय समजून घेण्यासाठी फक्त, ठीक आहे. असे दोन क्रोमोजोम होते, जेव्हा क्रॉसिंग ओव्हर होईल आणि एकमेकापासून सेपरेट होतील त्यावेळी कंडिशन कशी असणार आहे की वेल, ज्या ठिकाणी एक्सचेंज झाला, जेनेटिक एक्सचेंज झाला, तर जेनेटिक एक्सचेंज म्हणजे ग्रीन कलरचा जो क्रोमॅटिड नॉन सिस्टर क्रोमॅटिड त्याचा पार्ट इकडे येणार आणि येल्लो कलर जो मी इथे शो करतोय हा पार्ट ग्रीन पार्ट सोबत असोसिएट होणार, अटॅच होणार, त्यालाच तर म्हणतो आपण क्रॉसिंग ओव्हर झाले म्हणजे एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल झालंय. असे आता तुमचे क्रोमोझोम काय होणार, तयार होणार. बाकीचं आपण सेम करून घेऊ, थोडासा वेळ जातोय परंतु समजण्यासाठी गरजेचं आहे. बरोबर, समजून घ्या. आता या पद्धतीने हा एक क्रोमोझोम, हा एक क्रोमोझोम इकडे, इकडे हा ग्रीन क्रोमोझोम, ठीक आहे. अजून हे एकमेकापासून सेपरेट झाले नाही. मी फक्त सेपरेट का काढतोय की तुम्हाला लक्षात यावं की हे पार्ट कसे एकमेकापासून सेपरेट झाले, म्हणजे जेनेटिक एक्सचेंज त्या पार्ट रिकॉम्बिनेशन झाल्यानंतर असे त्यांचे एक्सचेंज झाले जेनेटिक पार्ट तुम्हाला इथे दिसतील. अदरवाइज हे दोन्ही पार्ट अजून एकमेकाच्या जवळच आहे. बरोबर, ते रफ स्ट्रक्चर परत एक वेळा आपण काढून घेऊ. हे असे क्रोमोझोम मी काढतोय, दुसरा आपण येलो कलरचा घेतला होता इथे, ठीक आहे. म्हणजे आता इथे जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय, एक्स सारखं स्ट्रक्चर दिसतंय, तर एक्स सारखं स्ट्रक्चर इज नथिंग बट युअर कायझमॅटा. म्हणजे कायझमॅटा फॉर्मेशन ऑल्सो टेक्स प्लेस ड्युरिंग पॅच्युटिंग फेज, ज्या ठिकाणी कायझमा फॉर्मेशन झालाय. आता याच्यामध्ये कोण कोण होता, हिअर देअर वॉज प्रेझेन्स ऑफ सायनॅप्टो थिकनेस, म्हणली कोण होतं इथे, सायनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. बरोबर आहे, मग सायनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स आता काय अजून कायम आहे, मग क्रॉसिंग ओव्हर झालाय आणि क्रोमोझोम नंतरच्या फेज मध्ये असे सेपरेट होतील. अदरवाइज इथे हा मटेरियल एक्सचेंज होईल ते सुद्धा आपण इथे दाखवू शकतो. चला दाखवूनच देऊ. या पार्ट मध्ये मी आता ग्रीनच्या ठिकाणी येल्लो दाखवतोय, ठीक आहे. आणि जो ग्रीन होता, येलो होता, त्याला आपण इथे आता ग्रीन दाखवून देऊ. हा पार्ट कसा झालाय, ग्रीन झालाय, समजून घ्यायचंय. समजतं काय म्हटलो आपण, जेव्हा क्रॉसिंग ओव्हर होणार तर हे एकमेकावर न दाखवता मी बाजूला दाखवले. का बाजूला दाखवले, कारण सेपरेट झाल्यानंतर हा पार्ट इकडे आला असेल, याचा पार्ट इकडे गेला असेल, म्हणजेच क्रॉसिंग ओव्हर झालेला असेल. याला म्हणायचं तुम्ही पॅच्युटिंग फेज. क्लिअर, चलो आगे बढेंगे. फिर नेक्स्ट स्टेज कुठली, तुमची डायकायनेसिस, सॉरी फोर्थ स्टेज इज युअर डिप्लोटिंग स्टेज. डिप्लोटिंग स्टेज, एक गोष्ट आपण अगोदर सांगितली होती वेल प्रिव्हियस याच्यामध्ये, की जे बायव्हॅलेंट फॉर्मेशन हे झायगोटिन मध्ये झालं होतं तिथे टेट्राड सुद्धा उल्लेख केला होता, पण टेट्राडचं अपिअरन्स हे कुठे होणार, तर पॅच्युटिंग फेज मध्ये होणार. टेट्राड एक्झॅक्टली म्हणायचं कशाला, हे चार मिळून जे तयार होईल, या चार मिळून तयार झालेलाच तुम्ही काय म्हणायचं आता, टेट्राड फॉर्मेशन. आणि यांचे हे जे दोन दोन तुम्हाला सिस्टर क्रोमॅटिड दिसत आहेत त्यांना तुम्ही म्हणू शकता डायड, त्याला काय म्हणणार, डायड फॉर्मेशन, ठीक आहे. चलो आगे बढेंगे. डिप्लोटिंग स्टेज, आता डिप्लोटिंग स्टेज मध्ये काय होणार, की क्रोमोझोमचं टर्मिनलायझेशन सुरू होणार. वेल इव्हेंटली आपण टर्मिनलायझेशन ऑफ युअर काय बोलू शकतो आपण, कायझमॅटा, कायझमॅटा फॉर्मेशन, एक्स शेप स्ट्रक्चर, कायझमॅटा स्टार्स. आता टर्मिनलायझेशन म्हणजे काय, त्यांना आता क्रोमोझोमला एकमेकापासून समोर सेपरेट व्हायचंय, सेपरेट व्हायचं तर मग त्यांचं ज्या ठिकाणी रिकॉम्बिनेशन नोडल, फॉर एक्झाम्पल हे दोन क्रोमोझोम होते नॉन सिस्टर क्रोमॅटिड, ते या ठिकाणी असे अटॅच कायझमा फॉर्मेशन झालं, तर याला हळूहळू हळूहळू असं दूर दूर येऊन असे सेपरेट होतील. म्हणजे आता हे टोकाकडे चालले, म्हणजे त्याचं टर्मिनलायझेशन सुरू झालं, म्हणून आपण लिहिलं इथे टर्मिनलायझेशन ऑफ कायझमॅटा स्टार्स. सेकंड इव्हेंट काय होणार, डिझोल्युशन ऑफ सायनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. डिझोल्युशन ऑफ जे की झायगोटिन मध्ये तयार झालं होतं त्याचं डिझोल्युशन आता स्टार्ट झालं. का स्टार्ट झालं, कारण क्रोमोझोमला आता नेक्स्ट फेज मध्ये सेपरेट व्हायचं आहे. हे दोन मेन इव्हेंट याच्यामध्ये होणार, ठीक आहे. काय होईल याच्यामध्ये, अगेन दिस इज युअर सेल, ओके. परत तुमचे इथे काय आहेत, सेंट्रिओल, एस्टर रेस, यांच्यापासून
त्यांचं टर्मिनेशन सुरू झालेलं आहे, कुणाचं सेंट्रिओलचं सुद्धा, तर यांचे फायबर फॉर्मेशन सुद्धा इथे होईल. ठीक आहे, इथे डिसअपिअरिंग न्यूक्लियोलस परत एक वेळा काढून घेऊ आपण. आता हा तुमचा एक क्रोमोझोम होता, दिस वॉज अनादर, एकत्रच काढावं लागतं. इनफॅक्ट हे म्हणजेच हा जो पोर्शन आहे आता हा कुठे जाणार, या एंड कडे यायला सुरू होणार, आणि त्यालाच तुम्ही म्हणायचं टर्मिनलायझेशन ऑफ कायसमेटा. कम्प्लीट झालंय का नाही? स्टार्ट झालंय. आणि याच्यामध्ये जे तुमचा सायनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स होता, तर याचं काय स्टार्ट झालंय? डिझोल्युशन ऑफ सायनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स या फेजमध्ये सुरू झालंय. डिप्लोटिंग स्टेज, भरपूर व्हर्टिब्रेट मध्ये, म्हणजे भरपूर म्हटल्यापेक्षा सम म्हणू आपण, सम इन सम व्हर्टिब्रेट्स दिस डिप्लोटिंग स्टेज लास्ट फॉर फ्यू मंथ्स टू इयर्स. काही महिन्यांपासून काही वर्षांपर्यंत हे डिप्लोटिंग स्टेज या काही व्हर्टिब्रेट्स मध्ये टिकून राहू शकते किंवा एक्झिस्ट असू शकते. क्लिअर आहे? तर हे कायसमेटा फॉर्मेशन अगोदरच्या फेज मध्ये झालंय, कायसमेटाचं टर्मिनलायझेशन सुरू झालंय, अजून कम्प्लीट झालं नाही, सेरेब्रोनेमल कॉम्प्लेक्स डिझोल्युशन स्टार्ट झालंय, ऑलमोस्ट डिझॉल्व याच्यामध्ये होऊनच जाईल, आणि काही व्हर्टिब्रेट्स मध्ये ही स्टेज कशी काही महिन्यांपुरती किंवा काही वर्षांपर्यंत सुद्धा याच्यामध्ये ती टिकून राहणार. दिस इज युअर डिप्लोटिंग स्टेज. ओके, बघा इथपर्यंत. ठीक आहे, डिप्लोटिंग स्टेज झाली आहे. आता डिप्लोटिंग स्टेज नंतर आपण घेऊ डायकायनेसिस, फिफ्थ स्टेज ऑफ प्रोफेज वन, डायकायनेसिस. आता टर्मिनलायझेशन इथे कम्प्लीट होऊन जाणार. टर्मिनलायझेशन ऑफ कायसमेटा कम्प्लीट्स. आता टर्मिनलायझेशन कम्प्लीट झालं म्हणजे काय होणार? कि क्रोमोझोम्स विल बी सेपरेटेड. क्रोमोझोम्स सेपरेट, होमोलॉगस क्रोमोझोम सेपरेट, क्रोमोझोम्स सेपरेट आउट. ओके, हे इव्हेंट होणार आता तुमच्या डायकायनेसिस मध्ये. जे टर्मिनलायझेशन अगोदर डिप्लोटिन मध्ये सुरू झालं होतं ते इकडे कम्प्लीट झालंय, आणि आता कम्प्लीटली क्रोमोझोम तुमचे सेपरेट झाले. म्हणजेच आता आपण परत एक वेळा त्यांची डायग्राम फायनली घेऊन घेऊ. इकडे परत तुमचे सेम प्रत्येक वेळी मी आता काढत नाही याला. ओके, हे काय झालंय? तुमचे स्पिंडल फायबरचे फॉर्मेशन सुरू झाले, कारण नेक्स्ट स्टेज मेटाफेज असणार आहे. याच्यामध्ये न्यूक्लिअरस डिसअपियर झाला, लिहून टाकू आपण. डिसअपिअरन्स ऑफ न्यूक्लियस टेक्स प्लेस, डिसअपिअरन्स ऑफ न्यूक्लिओलस. ठीक आहे, नंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर्स. हे सगळे इव्हेंट तुमच्या डायकायनेसिस मध्ये झाले. नाऊ क्रोमोझोम जर काढायचेच ठरले आपले, तर आता आपण सेपरेटेड क्रोमोझोम दाखवू शकतो. जे आपण अगोदर काढले होते तसेच क्रोमोझोम, फक्त ते एकमेकापासून काय झाले आता, दे आर सेपरेटेड. ठीक, वेल, याच्यामध्ये हा एक्सचेंज झालेला पार्ट तुम्हाला दिसतोय. कायझमा फॉर्मेशन ज्या ठिकाणी झालं होतं, ही जेनेटिक मटेरियल ग्रीन कलरच्या क्रोमॅटिडचं येलो मध्ये आलंय, आणि येलो कलरचं हे ग्रीन मध्ये आता एक्सचेंज झालेलं आहे. नाऊ दीज आर युअर टू सेपरेटेड क्रोमोझोम्स.
जेव्हा त्यांचं क्रॉसिंग ओव्हर कम्प्लीट झालं त्यानंतरची स्टेज. याच्यानंतरची जी स्टेज आहे दॅट स्टेज युअर मेटाफेज वन. मेटाफेज वन मध्ये काय होणार, न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपियर झालेला आहे. आता सरळ सरळ मी इथे असं काढतोय की हे तुमचे सेंट्रिओल्स, दोन पोल्सला सेंट्रिओल्स आता रेडी झाले आहेत. त्यांचे हे एस्टर रेस, ओके हे त्यांचे एस्टर रेस दिसत आहेत. दीज आर द स्पिंडल्स, स्पिंडल फायबर फॉर्मेशन झालंय. ओके हे स्पिंडल फायबर्स एक सेंटर मध्ये घेऊ आपण. आणि आपण सांगितलं होतं डबल मेटाफेज प्लेट फॉर्मेशन टेक्स प्लेस इन मेटाफेज, ते सोडून द्या, तो पॉइंट महत्वाचा नाही आहे. वेल आता क्रोमोझोम, हा एक क्रोमोझोम इथे अलाइन झालाय इक्वेटोरियल प्लेटला, आणि दुसरा क्रोमोझोम हा ग्रीन कलरला होता आपला, तर हा इकडे असा अलाइन झालाय. क्लिअर. यांच्यामध्ये आता हा एक्सचेंज झालेला पार्ट या क्रोमोझोम सोबत आलाय, म्हणजे जेनेटिक एक्सचेंज झालेला आहे, आणि ग्रीन कलर मध्ये सुद्धा एक्सचेंज झालेला पार्ट इकडे आलेला आहे. आता काय होणार, मेटाफेजिक प्लेट वरती इक्वेटोरियल प्लेट वरती देर इज अलाइनमेंट ऑफ क्रोमोझोम. समजण्यासाठी मी थोडस दूर काढले, ते ऍक्च्युली जवळ असतात, ठीक आहे ना. आता हे काय होणार, नेक्स्ट फेज मध्ये याचं सेपरेट होणार, सिम्पली मायटोसिस सारखी प्रोसेस होईल. क्लिअर आहे. मग या मेटाफेज प्लेट, मेटाफेज प्लेट फॉर्मेशन इथे झालंय. मेटाफेज प्लेटला हे सेपरेटेड आउट क्रोमोझोम जे होते ते अलाइन झाले. नेक्स्ट फेज आपण बघू एनाफेज. एनाफेज मध्ये काय होणार, परत तेच क्रोमोझोम. आता मी बाकी स्ट्रक्चर याच्यामध्ये काढत नाही. क्लिअर. हे तुमचे स्पिंडल फायबर्स, ओके. आणि इथे जे तुमचे क्रोमोझोम अलाइन झालेले होते, ओके, आता त्यांचं सेपरेशन मात्र हे सुरू झालेलं आहे. याच्यामध्ये हा जेनेटिक पार्ट एक्सचेंज झालेला, आणि हिअर देअर विल बी जेनेटिक पार्ट ऑफ दिस एलोकलर क्रोमोझोम. यांचं आता पोल्स कडे मायग्रेशन सुरू झालं. दीज आर द पोल्स, बरोबर आहे. मग पोल कडे ह्या क्रोमोझोमचं मायग्रेशन सुरू झालंय, या क्रोमोझोमचं मायग्रेशन सुरू झालंय. आता कम्प्लिटली क्रोमोझोम्स हे सेपरेट झालेत, परंतु यांच्यामधला जो सेंट्रोमियर प्रेझेंट होता, सेंट्रोमियर्स डू नॉट सेंट्रोमियर डू नॉट स्प्लिट, लक्षात ठेवायचंय. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काय विचारतात, हा एनाफेज वन बघतोय आपण, मग विचारतील तुम्हाला नीट मध्ये सेंट्रोमियर हा कुठल्या फेज मध्ये स्प्लिट झाला, ब्रेक झाला. तर सेंट्रोमियर स्प्लिट्स ड्युरिंग एनाफेज टू ऑफ मियोसिस टू. इथे फक्त क्रोमोझोम सेपरेट झाले, इथे सेंट्रोमियर तुम्हाला सेपरेट झालेले दिसतात का. एका सेंट्रोमियरला ह्या चारही सिस्टर क्रोमॅटिड काय अटॅच आहेत. क्लिअर. मग एनाफेज मध्ये काय होणार, आता एकमेकांपासून पोल पोर पर्यंत त्यांचं मायग्रेशन सुरू होणार. म्हणजे मायग्रेशन लिहून टाकू आपण, मायग्रेशन ऑफ क्रोमोझोम्स स्टार्ट्स कुणाकडे, टुवर्ड्स पोल्स. पोल कडे त्यांचं मायग्रेशन आता स्टार्ट झालेलं आहे. हा झाला तुमचा एनोफेज. टेलोफेज मध्ये काय होणार, टेलोफेज मध्ये पुन्हा एकदा तेच. वेल जाऊ द्या, याची आवश्यकता नाही आता. टेलोफेज मध्ये सिम्पली क्रोमोझोम्स असे सेपरेट झालेले राहणार. क्लिअर. हे दाखवणं गरजेचं आहे, कारण ते स्किप करू शकत नाही आपण, कारण एक्सचेंज ऑफ मटेरियल इज देअर हे टेलोफेज. ठीक आहे. तर हे टेलोफेज मध्ये आता दोन्ही सेपरेटली काय होणार, प्रोफेज आणि टिलोफेज. आपल्याला माहिती आहे दोन्ही एकमेकांच्या काय अपोजिट असतात. म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आता पूर्णच काढून देतो मी. न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिअपियर्स, न्यूक्लिओलस रिअपियर्स, इकडे सुद्धा न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिअपियर्स, न्यूक्लिओलस रिअपियर्स. बाकीचे काय गॉल्गी बॉडी वगैरे स्ट्रक्चर असतील हे सुद्धा यांच्यामध्ये आता तयार झालेले आहेत. दिस इज हाऊ अजून म्हणजे कॅरिओकायनेसिस इन मियोसिस वन कम्प्लीट. म्हणजे दोन न्यूक्लियस आता सेपरेटेड क्रॉसिंग ओव्हर झालेल्या क्रोमोझोम सोबत आता हे कम्प्लीट झालेलं आहे. याला म्हणतो आपण टेलोफेज वन. टेलोफेज वन नंतर कुठली स्टेप येणार आहे, सिम्पली इंटरकायनेसिस येणार. आपण सांगितलं इंटरकायनेसिस मध्ये कुठली डीएनए रेप्लिकेट होत नाही किंवा एस फेज सुद्धा नाहीये, फक्त सेंट्रिओलचं त्याच्यामध्ये काय होतं, डुप्लिकेशन होतं. ठीक आहे. तर हे झालं तुमचं टेलोफेज वन. ओके टेलोफेज वन नंतर आता आपण बघू. ठीक आहे. आता मियोसिस वन कम्प्लीट झालंय, दोन डॉटर न्यूक्लियस इथे तयार झाले. दिस इज डॉटर न्यूक्लियस, दिस इज डॉटर न्यूक्लियस.
आता डायरेक्ट डायरेक्ट यांच्या नेक्स्ट फेज सांगितलं आपण एंटरकायनेसिस आहे, याच्यानंतर आता ही या दोन्ही न्यूक्लियस हे परत डिवाइड होतील आणि यांच्यापासून डॉटर न्यूक्लिया डॉटर सेल्स याच्यापासून तयार होतील. पुढे जाऊ आपण मियोसिस टू. मियोसिस टू मध्ये काय होणार, हे आपला एक न्यूक्लियस होता, इकडे हे दुसरा न्यूक्लियस, ठीक आहे. या न्यूक्लियस मध्ये आपण सांगितलं हे सेपरेट आउट सेपरेटेड आउट क्रोमोझोम्स आर प्रेझेंट, ओके. हा इथे क्रोमोझोम सेपरेट झालेला होता, न्यूक्लियस सुद्धा सेपरेट झालेले. वेल इथे काढून घेऊ आपण, ओके. सेंट्रोमियर अजून स्प्लिट झालेला आहे का, सेंट्रोमियर अजून स्प्लिट झालेला नाही, फक्त आता हे न्यूक्लियस सेपरेट झाले आणि या न्यूक्लियस मध्ये आता डिव्हिजन होणार. कुठलं तरी एक घेऊ आपण, चारी क्लिअर होऊन जाते किंवा चला ते घेऊन घेऊ. परत कोणता आता आता फेज कोणता सुरू होणार, प्रोफेस टू. प्रोफेस टू हा कसा शॉर्टर असणार इन कम्पेरिझन टू प्रोफेस वन. मग काय होणार, इथे डिसअपिअरन्स ऑफ डायरेक्ट डायरेक्ट आपण दाखवू देऊ, न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसअपिअर होणार, तुमचा हा काय न्यूक्लियस हा सुद्धा डिसअपिअर होणार याही सेलमध्ये. तर सेम प्रोसेस राहणार, डिसअपिअरन्स ऑफ न्यूक्लियस अँड न्यूक्लियर मेम्ब्रेन. वेल आता हे जे क्रोमोझोम आहेत इथे आता आपल्याला काय घ्यायला लागेल, सेंट्रल वगैरे सोडून द्या, ठीक आहे ना. नाही आणि इकडे तुमचा हा येलो कलर जो आपण दाखवलाय त्याचा येलो कलर इकडे. वेल अँड दिस इज ग्रीन कलर, ओके. आता असं समजून घ्या की हा प्रोफेजोन कम्प्लीट झालाय. प्रोफेज वन कम्प्लीट झालाय तर सेंट्रिओलचं काम तर सुरूच आहे. इथे काय होते आपले हे सेंट्रिओल्स, बरोबर की नाही, हे सेंट्रिओल्स होते इथे सुद्धा. चला काढूनच घेऊ हे सेंट्रिओल्स. यांच्यापासून काय तयार होणार होतं आता इथे, वेल 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 असं नाही दाखवता येणार, ठीक आहे. सेंट्रिओल तर आहेच आहे पण न्यूक्लियर मेम्ब्रेन आता डिसअपिअर झाला. नेक्स्ट स्टेज मध्ये आता पुढच्या काय होणार, हा डिसअपिअर झालेला आहे तर हे स्पिंडल फायबर फॉर्मेशन टू प्लेस. मी सरळ सरळ लाइनिंग काढतो आता याच्या. वेल सरळ सरळ आपण लाइनिंग घेऊ स्पिंडल फायबर्सच्या. हे स्पिंडल फायबर्स कारण न्यूक्लियर मेम्ब्रेन आता गायब झालेला आहे, बरोबर की नाही. हे स्पिंडल फायबर्स इकडे सुद्धा स्पिंडल फायबर्स, हे स्पिंडल फायबरचं फॉर्मेशन झालंय. न्यूक्लियर मेम्ब्रेन याच्यामध्ये गायब झालाय. आता काय होणार, हा झाला तुमचा प्रोफेस टू. दिस इज युअर प्रोफेस टू. याला तुम्ही काय म्हणाल, वेल याला लिहितोय मी मेटाफेस टू. मेटाफेस टू ला काय होणार, इक्वेटोरियल प्लेट आहे, इकडे सुद्धा इक्वेटोरियल प्लेट आहे. वेल सेंटरलाच घेऊन टाकू आपण एक, आणि आता इथे क्रोमोझोम अलाइनमेंट झालेली होती, हा क्रोमोझोम इथे, हा क्रोमोझोम इकडे. वेल इकडे हा क्रोमोझोम अलाइन झालाय, हाही क्रोमोझोम अलाइन झालाय. दोन्ही सेलचा सायमल्टेनियस आपण बघतोय. इकडे ही एक्सचेंज झालेला पार्ट, या ठिकाणी इथे एक्सचेंज झालेला पार्ट दिसतोय तुम्हाला, क्लियर. म्हणजेच अलाइनमेंट ऑफ दिस क्रोमोझोम्स ऍट द इक्वेटोरियल प्लेट टू प्लेस इन मेटाफेस टू. याच्यानंतरची स्टेप काय आता आपली, अगेन दीज आर युअर स्पिंडल फायबर्स. हे मी फक्त डॉट न दाखवता सर 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 दाखवतो, ठीक आहे. आणि इथे आपण अजून एक दाखवून घेऊ. सिमिलरली या केस मध्ये सुद्धा आता आपण बघतोय एनाफेस वन बघतोय, ठीक आहे. आता याला लिहितोय मी इथे एनाफेस, सॉरी एनाफेस टू. सेंट्रोमियर अजून सेपरेट झालेले होते का एनाफेस वन पर्यंत, आता सेंट्रोमियर मात्र सेपरेट होणार. सेपरेट होणार म्हणजे सिंपली हे आता सेपरेट झाले एकमेकापासून क्रोमोझोम्स, दूर घेऊन घेऊ कारण एनाफेज मध्ये त्यांचं कम्प्लीट सेपरेशन होणार आहे. तर हे एनाफेज मध्ये सेपरेशन स्टार्ट झालं. सिमिलरली या केस मध्ये सुद्धा हा एक क्रोमोझोम इकडे स्प्लिट झालाय, सेंट्रोमियर आय मीन. म्हणजेच एनाफेज टू मध्ये इकडे जे सिंगल सेंट्रोमियर होते हे सेंट्रोमियर स्प्लिट झाले, म्हणजेच हे दोन्ही क्रोमोझोम एकमेकापासून सेपरेट झाले अँड दे स्टार्टेड मायग्रेटिंग टुवर्ड्स पोल आणि पोल कडे त्यांचं जाणं सुरू झालं. आता ते करून घेऊ चला. आणि इथे याला दाखवून देऊ, ठीक आहे. इथे होता, ओके. हा कुठला झाला, एनाफेज टू. काय इव्हेंट मेन लक्षात ठेवायचं आहे की सेंट्रोमियर्स सेपरेट, सेंट्रोमियर स्प्लिट्स म्हणू आपण त्याला, स्प्लिट्स. आणि म्हणून चार क्रोमोझोम आता सेपरेट झाले. आपला मुद्दा काय चाललाय, एक सेंट्रोमियर असेल तर त्याला चार सिस्टर क्रोमेटरी जरी असतील तरी सुद्धा त्याला सिंगल काउंट करणार. आता सेंट्रोमियर सेपरेट झाले म्हणजे चार क्रोमोझोम सेपरेट झाले. फायनली लास्ट स्टेज मध्ये आता काय होणार की
हे इकडे न्यूक्लियस इकडे सारा न्यूक्लियस काढून घ्या याचा एक झाला सेल्सच घेऊ आता आपण सरळ आणि याच्यामध्ये हा एक क्रोमोझोम आलाय वेल इकडे एक क्रोमोझोम आलाय इकडे क्रोमोझोम आणि या सेल मध्ये सुद्धा न्यूक्लियस मध्ये सुद्धा क्रोमोझोम आलाय म्हणजेच आता या एकापासून चार हेप्लॉइड न्यूक्लियस तयार झाले आणि ऑब्व्हियसली याच्यानंतरची स्टेप असणार तुमची साइटोकायनेसिस क्लियर आहे हे तुम्ही जर ऑब्जर्व केलं तर ही दिस इज सिमिलर प्रोसेस विथ दॅट ऑफ युअर मायटोसिस म्हणून आपण याला इक्वेशनल डिव्हिजन म्हणतो ठीक आहे कारण इथे आता हा वन मोर थिंग इथे तुम्हाला काय दिसतंय हा प्रश्न पडेल की इथे दोन दोन क्रोमोझोम दिसतात इथे एक एक क्रोमोझोम झालाय म्हणजेच हे रिडक्शन डिव्हिजन झालं असावं नाही रिडक्शन डिव्हिजन झालं नाही कारण इथे सेंट्रोमेर एकच आहे म्हणजे समजा इथे जर 23 क्रोमोझोम असतील तर इथे 23च होते बरोबर मग या केसमध्ये हॅप्लॉइड म्हटल्यानंतर इथे सुद्धा 23 क्रोमोझोम आले एकच गोष्ट लक्षात ठेवा की जरी तुम्हाला हे सिंगल इथे दिसत आहेत आणि इथे डबल दिसत आहेत पण सेंट्रोमेर इज अ कॉमन आणि जेव्हा सेंट्रोमेर कॉमन असतो तेव्हा आपण त्याला एकच क्रोमोझोम काउंट करतो म्हणजे इथे क्रोमोझोमचे 23 काउंट असेल तर इथे सुद्धा 23च असणार आहे म्हणून एकाच सेल पासून याच्या अगोदरची स्टेज काय होती सिंगल सेल होती म्हणजे एका सेल पासून चार हेप्लॉइड सेल तयार झाले आणि मियोसिस टू कम्प्लीट हिअर वेल आणि याच्यानंतर सायटोकायनेसिस होणार म्हणजे त्यांच्या भोवती आता काय येणार सेल मेम्ब्रेन सुद्धा जमा होणार म्हणजे चार हेप्लॉइड सेल्स आता तयार झाल्यात अशा प्रकारे मियोसिस टू सुद्धा कम्प्लीट होईल क्लिअर एक राहिलंच थोडस अडूनच घेऊ याच्यामध्ये आपण जसाला आपण सुरुवातीलाच काय बोललो होतो की ज्या डॉटर सेल तयार होतात त्या सुद्धा एकमेकापासून डिफरंट असतात बरोबर मदर सेल पासून तर डिफरंट आहेच का कारण मदर सेल मध्ये 46 क्रोमोझोम होते आता इथे 23 क्रोमोझोम तुम्हाला दिसतात बरोबर की नाही आणि ह्या एकमेकांपासून सुद्धा व्हेरी करतात म्हणून तर मियोसिसचा सिग्निफिकन्स काय झाला इट शोज इट्स सिग्निफिकन्स इन द जेनेटिक व्हेरिएशन इथपर्यंत तुम्हाला कळालेला असावा ह्या मुद्दा तुम्ही लक्षात घ्या फक्त स्वाभाविक आहे इथे हे चार क्रोमोझोम तिकडे सेपरेट झाले इथे 23 म्हटलो तिकडे 23 म्हटलो कारण हा सुद्धा एकच क्रोमोझोम आहे हा एकच आहे कारण क्रोमोझोम कंटेंट 23 इथे दाखवलाय सेंट्रोमेर सेम आहे क्लियर आता आपण नेक्स्ट बघूयात सिग्निफिकन्स ऑफ मियोसिस मियोसिसचा सिग्निफिकन्स काय इट शोज जेनेटिक व्हेरिएबिलिटी काय शो करतो हा जेनेटिक व्हेरिएबिलिटी म्हणजे क्रॉसिंग ओव्हर झाल्यामुळे जेनेटिक व्हेरिएशन येणार देअर वुड बी डिफरन्सेस इन बिटवीन पेरेंट्स अँड ऑफस्प्रिंग्स अँड ऑल्सो इन बिटवीन ऑफस्प्रिंग्स ठीक आहे सेकंड थिंग जेनेटिक व्हेरिएबिलिटी झाली वेल याचं सिग्निफिकेशन कशामध्ये फॉर्मेशन ऑफ जर्म सेल्स किंवा त्याला आपण काय म्हणू सेक्स सेल्सचं फॉर्मेशन अँड थर्ड रिस्टोरेशन सुरुवातीलाच मी क्लिअर केलेला आहे मुद्दा का मियोसिस होत आहे तर रिस्टोरेशन ऑफ प्लॉइडी लेवल ऑफ ऑर्गॅनिझम प्लॉइडी लेवल ऑफ अन ऑर्गॅनिझम हे सगळे काय झाले तर सिग्निफिकन्स ऑफ मियोसिस झाले ओके याच्यानंतर काही नाही ओके तर इथपर्यंत तुम्हाला आता मियोसिस कम्प्लीट झालेलं असावं केअरफुली बघायचंय परत एक वेळा मी फायनल रिपीट करून सांगेल सिंगल सेंट्रोमेर असेल तर क्रोमोझोम एक समजा जेव्हा सेंट्रोमेर स्प्लिट होतो त्यावेळी तुम्ही त्याला वेगवेगळं काउंट करू शकता ओके हो मियोसिस हे तुम्हाला सुटसुटीत पद्धतीने समजलेलं असावं आता मी ते थांबतोय थँक्यू व्हेरी मच